आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तीन विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक, हिंदवी स्वराज्य आणि वसुंधरा संस्थेतर्फे उपक्रम. हुपरीची हिंदवी स्वराज्य युवक संघटना आणि इचलकरंजीची वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने तीन विद्यार्थ्यांना शिक्षण खर्चासाठी दत्तक घेण्यात आले आहे. मायभूमीत जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या या ऋणातून उतराई होण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देण्याचा, त्यांच्या आयुष्यात आनंद प्रकाश आणण्याचा प्रयत्न प्रत्येकानेच करायला हवा. आणि याच भावनेतून हिंदवी स्वराज्य युवक संघटना हुपरी आणि वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्था इचलकरंजी यांच्या वतीने तीन मुलांना शैक्षणिकसाठी दत्तक घेण्यात आले आहे. त्यांना आज उपयोगी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. सूरज कदम, प्रतीक निंबाळकर, शिवाजी गिरी आणि विजय तोडकर यांचा यात समावेश आहे. या उपक्रमासाठी शाळेचे सहकार्य आणि यादव सरांचे मार्गदर्शन लाभले. या संघटनांच्या मार्फत सौ इंदुमती शंकरराव घाट इंग्लिश स्कूल रांगोळी येथील 8वी 9वी आणि 10वीच्या 2 विद्यार्थिनी 1 विद्यार्थी यांना दत्तक घेऊन त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. यापुढील शैक्षणिक खर्च या संघटनेच्या वतीने केला जाणार आहे. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.